विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष अधिक पेटत जाणार असल्याची चिन्हे आहेत. राणेंची टीका आणि त्यानंतर त्यांच्या अटकेचं प्रकरण ताजं असतानाच नारायण राणेंनी नाव न घेता गंभीर आरोप केलेत. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यावेळी रत्नागिरीत बोलताना राणे यांची टीका करताना शिवसेनेची जुनी प्रकरणं बाहेर काढण्याचा धमकीबाजा इशारा दिलाय. आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की राणेंना मातोश्रीवरून काय प्रत्युत्तर देण्यात येणार. वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं? राणे यांनी नाव न घेता गंभीर आरोप केला. आपल्या भावाच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं हेही माहिती असल्याचं राणे म्हणाले. राणे यांनी अशा प्रकारे टीका करताना संस्कारच तसे असल्याची टीकाही केली. अशी प्रकरणं माहिती आहे ती टप्प्याटप्प्यानं बाहेर काढणार आहे असं राणे म्हणाले. सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन यांच्या केस संपलेला नाही, मी केंद्रामध्ये मंत्री आहे याची जरा आठवण ठेवा असंही ते म्हणाले. नारायण राणेला धमक्या देण्याचा प्रयत्न करू नका. मी 1-2 नव्हे तर 39 वर्ष सोबत होतो आणि प्रत्येकाचे काही ना काही माझ्याकडे दडलंय. मला हे सर्वांसमोर व्यक्त करायला लावू नका असं म्हणत शिवसेनेला धमकी दिली आहे. तर यावर उत्तर देताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस यांनीच राणेची कुंडली विधानसभेत मांडली होती, तिचा अभ्यास करण्याची विनंती सरकारला करणार असल्याचं राऊत यांनी नवी दिल्लीत म्हटलंय. खासदार विनायक राऊत यांचं प्रत्युत्तर. दरम्यान अंकुश राणे सारख्या सख्या चुलत भावाची हत्या कोणी केली, कुठे केली, हत्या करून कोणत्या गाडीत टाकलं याची कधी चौकशी केली का असा सवाल विनायक राऊत यांनी यावेळी केलाय. राऊत यांनी राणेंच्या मुलाबाबतही गंभीर आरोप केले. तुमच्या मुलानं चिंटू शेखला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन गोळ्या घातल्या त्याची कधी विचारपूस केली का? स्वतःचं सर्व माफ आणि दुसऱ्याचं उकरून काढायचं असं विनायक राऊत म्हणाले. महाराष्ट्राची जनता पिसली जातीये. या दोन्ही नेत्यांच्या भांडणात आता महाराष्ट्राची जनता पिसली जातीये हे मात्र तितकंच खरंय. येणाऱ्या काळात शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद काय नवं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सावंतवाडीमधील राणेंची दहशत आणि हत्या प्रकरणावर फडणवीसांनी राणेंवर टीका केली होती. हे सेरत विनायक राऊत यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे. आता सिंधुदुर्गमध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत हे या ठिकाणी मी सांगितलं तर मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स हे कोण आहे हे आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं. पण जाऊ द्या, तेवढ्या डिटेलमध्ये मी काही जाणार नाही. पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर 9/2016 137, 135, 143, 143, 147 त्यानंतर 11/2016, 143, 147, 148, 149, 353, 354, 336, 436, 447, 448 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1932 जाऊ द्या, एवढे कुठे वाचत बसता. तेव्हा मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता, जो काच के घरों में रहते वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते. रमेश गोवेकर यांचं काय झालं, अंकुश राणेंचं काय झालं असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. आणि याच अनुषंगाने ठाकरे सरकार आता राणेंच्या जुन्या गोष्टी फडणवीस यांच्या भाषणाच्या सहाय्याने खोदून काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.